आसा की मोदीजींच्या बरोबर आसा, गोयची जनता जी आसा ही एनडीएच्या बरोबर आसा, आमचे अलायन्स पार्टनर इंडिपेंडंट्स हे सगळे जाण, म्हणजे आतां तुम्ही पळयले की दोगूय जाण आमच्या अलायन्स गोवा फॉरवर्डचे आमदार आमच्या कडेन हांगा आशिल्ले, थंयसर आमच्या कडेन गोवा फॉरवर्डचो उपमुख्यमंत्री आमच्या बरोबर आशिल्लो, आमच्या अपक्ष मंत्री जे आसात, आमदार जे आसात, हे सगळे जाण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आसा. आनी एक जर आमी पळयत फाटल्या 5 वर्सांक मोदीजी देशात केल्लो विकास आनी फाटल्या 5 वर्सांक मोदीजीन गोंयांत केल्लो विकास, त्याच बरोबर फाटल्या 2 वर्सांचे भारतीय जनता पार्टीचे सरकार हे डॅव्हलपमेंट सगळ्या लोकांनी पळयलां, त्या खातीर गोंयची जनता जी आसा ती सुज्ञ आसा, गोंयच्या जनतेक कळटा बरें कितें वायट कितें, प्रॉब्लेम कोण सोल्व करूं शकता, आनी ज्या पद्दतीन भाऊची सिंप्लिसिटी गोंयच्या सगळ्या जनतेक खबर आसा ती एप्रोचेबल, केन्ना जेन्ना जेन्ना लोकांक जाय तेन्ना तेन्ना भाऊ लोकांक पावल्लो आसा, लोकांक मेळ्ळो आसा, भाऊच्या सामा म्हणजे आमी पळयता की MPLAD फंडाच्या व्यतिरिक्त भाऊचे इतरही काम घडये कदाचित लोकांक खबर ना, मिडियाक खबर ना, पण त्याय पद्दतीन भाऊचे काम जे आसा हे न पब्लिसिटी करता सगळ्या लोकांच्या पर्यंत सदोदीत काम पावल्ले आसा, त्या खातीर आमकां पुराय खात्री आसा की गोंयातले दोनूय सीट म्हणजे 100% यश हे भारतीय जनता पार्टीक मेळटले हे आमकां निश्चित खबर आसा, आनी मोदीजी खातीर दोनूय सीट गोंयच्यान निवडून दितले इतकीच हांव सांगता. आमी तुमकां खबर आसा गेल्या 2014 निवडणुकीक आमचे मार्जिन जे आशिल्ले 1,6,500 आशिल्ले, त्यामुळे कार्यकर्त्याचो उत्सव लोकांचो उत्सव आणि आशीर्वाद लोकांचे जे काही मूड असा तो पहिल्या नंतर आम्ही त्या मार्जिन या वेळेस क्रॉस करतले असे आम्हाला दिसतं. तुम्हाला दिसतं की मायनिंग इश्यू प्रॉब्लेम ना, मायनिंग आम्ही प्रामाणिकपणे त्या सोडपाचा विषय कसे तरी आम्ही घेतला, त्या मायनिंगच्या सगळ्या लोकांना खबर असा, त्यामुळे काही तांत्रिक कारणामुळे तो थोडासा लांबी पडला हे, पण आम्ही अजूनही आम्ही त्या बेगिना बेगीन सोडवपाचा प्रयत्न चालू आहे हे सगळे जाणत, पण ते एक युनियन आणि आता इतर सगळ्या गोष्टी आहे म्हणून त्यांचे काम हे सुरू करूक जाय, हे करूकच जाय, त्याशिवाय गरमी येणार त्याका लागून असो आमकां काही तो विषय काही हे वाटत हे दिसना, कारण तातूंत जे आसात आमचेच कार्यकर्ते आसात तांची चिंता आमकां चड आसा, कार्यकर्त्याचीच न्ही संपूर्ण उत्तर जे जे मायन डिपेंडंट जे त्रासांत पडल्या त्यांची चिंता आमकां आसा. तुम्ही आता ऑलमोस्ट 4 टर्म इलेक्ट झाले नॉर्थ गोवाचो, तुम्ही आता कॅम्पेनूय सुरू केला, तुमकां दिसता की एंटी इनकम्बन्सी तुमकां खंय तरी आसा? अजिबात ना, एक सुद्धा हांवें जवळ आज 8वी कॉन्स्टिट्युएंसी आणि त्याच्या मदीं आमचे सतत मतदारसंघात प्रवास असतो, एंटी इनकम्बन्सी एक तरी एक्झाम्पल असे आमच्या समोर त्यांनाच येणार. थँक्यू. गिरीश सोडणकर, ताजे तुम्ही किती म्हणता लाईक की कितलं स्ट्रॉंग असा ओपोनंट काय ओपोजिशन? ओपोजिशन आम्ही केन्नाच कमी लेखिना, लोकशाही ओपोनंटाकही रिस्पेक्ट करतात, त्याने योग्य तऱ्हेन सगळे कोण ओपोनंट योग्य तऱ्हेन फाईट करची, योग्य रुल्स रेग्युलेशन पाळून आणि खे तरी प्रचार करतो, पण अपप्रचार करतो नाही, हे जी पथ्य जी आहात ती पाळून प्रत्येकाला आपापले पुढे आपल्या आपल्या पार्टीचे एजेंडा आपापले हांव जे किती करतो एजेंडा पुढे वरपाचो अशी आमची पार्टी. की भारतीय जनता पार्टी पहिले फावटी आमचे टॉलेस्ट लिडर ज्यांच्यानी भारतीय जनता पार्टीचे फाउंडेशन भाऊच्या बरोबर ज्यांच्यानी काम केले आणि भाई नसताना आम्ही पहिले फावटी ह्या इलेक्शनांक वता, आणि त्या खातीर हांवें पुराय गोयची जनताय जाणा आज ह्या इलेक्शनांक आमच्या बरोबर भाई ना, आणि भाई खरी श्रद्धांजली जर आसत तर आम्ही म्हटला की दोन्ही सीट गोयच्या जनतेन आमचे निवडून दिवचे हीच भाई खरी श्रद्धांजली आसतली, कारण त्यांच्यानी केल्ले काम, त्यांच्यानी केल्ले गोंया खातीर इतके डेडिकेशन त्यांच्यानी पुराय गोंयाक जाणा, किंवा भाऊसाहेब बांदोडकरांच्या उपरांत जर लोक काम याद दवरीसारखे काम कोणाचे असत जर ते कैलासवासी मनोहर भाईंचे असा, आणि पुराय आमकां विश्वास असा, आणि त्याच हाजेर आमकां गोयची जनता जी असा हे दोन्ही सीट निवडून दितली.